कुरळप पोलीस स्टेशन हद्दीतील जनावरे चोरणारी टोळी जेरबंद, सहा गायी घेतल्या ताब्यात, कुरळप पोलिसांची मोठी कारवाई. कुरळप पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 21 गावांबरोबर संपूर्ण सांगली जिल्ह्यात जनावरे चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. अगोदरच कोरोनाने मागील 2 वर्षापासून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच गायी व म्हशी यांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नातून काही अंशी घर खर्च चालत होता, त्यावरच आता चोरटे डल्ला मारत आहेत. शेतकरी सायंकाळी दूध काढून गेले की अगोदरच डोमकावळ्यागत लपून बसलेले चोरटे रातोरात लाखो रुपयाची जनावरे गायब करत असल्याने शेतकरी वर्ग देशोधडीला लागला आहे. तर लाखो रुपये कर्ज काढून घेतलेली जनावरे चोरटे कवडी मोलाने विकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांप्रती आपुलकी असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी अशा चोरट्यांचा शोध घेऊन चोरलेली गायी व म्हशी शेतकऱ्यांना स्वाधीन करण्याचा कुरळप पोलिसांनी जणू शपथच घेतली आहे. गुरुवार दिनांक 22 जुलै ते 23 जुलैच्या पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यान 60,000 रुपये किमतीची होस्टन जातीची दूध देणारी गायी व 70,000 किमतीची 1 महिन्यापूर्वी व्यालेली काळी पांढरी गायी, तसेच 40,000 रुपयांची 7 महिन्याची गाभण असणारी गायी अशा 3 गायी अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची फिर्याद तानाजी बंडू रासकर यांनी कुरळप पोलिसात दिली होती. यावर सह पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी स्वतः तपास सुरू करून व डीबी पथकाच्या गोपनीय माहितीनुसार 8 जनावरे चोरीच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात कुरळप पोलिसांना यश आले आहे. पोलीस नाईक अनिल पाटील यांनी बुधवार दिनांक 4 रोजी सुरेश भिवा लोखंडे राहणार जुजारपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, नितीन उर्फ सोन्या मारुती रासकर राहणार इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली यांना शितापीने अटक करून त्यांच्याकडून 6 गायी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये चोरीस गेलेल्या 3 जर्सी गायीपैकी 2 जर्सी गायींचा समावेश असून आज गुरुवार दिनांक 5 रोजी सकाळी सदरच्या जर्सी गायी गुन्ह्यातील फिर्यादी तानाजी बंडुरासकर राहणार एडनिपाणी यांना रितसर परत करण्यात आली आहे. तर उर्वरित 1 गायीचा शोध घेण्याबाबत अटक आरोपी यांची पोलीस कस्टडी मंजूर करून घेऊन त्यांच्याकडे तपास सुरू आहे. तर यातील अटक आरोपी यांच्याकडे प्राथमिक तपास केला असता त्यांनी अशाच प्रकारचे आणखीन जनावरे चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून उर्वरित 4 गायी पोलीस स्टेशनावर बांधण्यात आल्या आहेत. परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या गायी चोरीला गेल्या आहेत त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे सह पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी आवाहन केले आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी माननीय दीक्षित गेडाम पोलीस अधीक्षक सो सांगली, माननीय मनीषा दुबुले अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, तसेच माननीय कृष्णात मिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग यांनी वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन केले असून प्रभारी अधिकारी सह स्टेशन कुरळप येथे तक्रारदार तानाजी बंडू रासकर वय 75 वर्ष राहणार यांनी दिनांक 28 रोजी 28/7/2021 रोजी पोलीस स्टेशन कुरळप येथे त्यांच्या मालकीच्या 3 जर्सी गायी चोरी गेल्याची तक्रार दिली होती. सदर गायींची एकूण किंमत होती 1,70,000. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही जिल्हा सोलापूर तालुका सांगोला येथील सुरेश भिवा लोखंडे, आणखीन आपल्या साठीतील नितीन मारुती रासकर राहणार इटकरे या 2 आरोपींना आज रोजी अटक करून त्यांच्याकडून चोरीतील एकूण 6 जनावरं ताब्यात घेतलेली आहेत. माझी शेतकरी बंधूने एवढी विनंती आहे की त्यांनी पोलीस स्टेशन कुरळप येथे संपर्क साधून ज्यांचे जनावरं चोरी गेलेली आहेत त्यांनी पोलीस स्टेशन कुरळप येथे येऊन त्यांच्या जनावरांची ओळख करून घ्यावी आणि त्याप्रमाणे त्यांची ती जनावरं आम्ही त्यांना ताब्यात देऊ. जय हिंद. मी हनुमंता नाजी रासकर कंपुष्टे येडेने पाणी. गुरुवारी 22 तारखेला माझ्या 2 गया 3 गया चोरीला गेल्या आणि मग मी स्वतः इकडं तिकडं फिरू लागलो, पोलीस कंप्लेंट केली आणि मी फिरू लागलो. मला गावात CCTV मध्ये सिद्धनाथ नावाचा एक टेम्पू दिसला, त्याच्यावर मी फिरत असताना मला सिद्धनाथ टेम्पू आढळास आला आणि मग मी त्या गावापाशी शोध घेतल्यानंतर माझी एक गाई तर मला सापडली एका व्यापाऱ्याकडं, मग त्याच्यानंतर माझ्या 3 गया मला म्हणजे 2 मिळाल्या आणि 1 गाई उस्मानाबादमध्ये विकलेली आहे तिने. मग आता पोलीस तपास चालू आहे, उस्मानाबादची गाय आणायची प्रयत्न चालू आहे सर. पोलिसांनी सापळा रुतून त्या आरोपीला जेरबंद केलं आणि रात्री गया पोलीस स्टेशनला हजर केल्या आणि फोन केला की मला तुझ्या गया सापडलेल्या आहेत, ओळखत असल्या तर बघा. हे मग आल्यानंतर माझ्या निदर्शनात माझ्या 2 गया सापडल्या.
शेतकरी कापड कष्ट करून गया समस्या संपत असते आणि या अशी मुकाट बुरटी चोर येऊन चोऱ्या करून शेतकरी जे अन्नसुद्धा गोड लागत नाही त्या शेतकऱ्याला जनावर आपलं गेल्यानंतर, तर माझी एक कळकळीची विनंती आहे असा प्रकार घडू नये, असे आरोपी मोकाट पुन्हा फिरू नये, याला जरा पोलीस खात्यानं लवकरच लगाम घालून यांनी चांगली सजा व्हावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. आज माझ्या घरी आई वडील माझ्या म्हणजे डोळ्यातनं पाणी बंद नाही अशी अवस्था आहे. जे जग जनावरं जातात त्याला ती कळतं, तरी जी दखल घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे.